हे बघ आपण एका प्लेट मध्ये सर्व करून घेऊया। नमस्कार, शीतल रेसिपी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही टकाटक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करून घेऊयात। इथे आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीकही घेऊ शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा सगळा ओतून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठासारखं आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। हे बघा असं मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। इथं आपल्याला एक ताट घ्यायचं आहे। ताटामध्ये हा रवा बारीक केलेला सगळा ओतून घ्यायचा आहे। या बारीक केलेल्या रव्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून ह्याला मळून घ्यायचं आहे। ह्याच्यात आपल्याला तेल टाकायचं नाही आणि कुठले मसाले टाकायचे नाहीत, नुसतं आपल्याला साधं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता जास्त ही सैलसर मळायचं नाही। ही टकाटक शंकरपाळी तुमच्या मुलांना एवढी आवडेल की तुमची मुलं बाहेरचे कुरकुरे आणायला विसरून जातील। एवढे छान टकाटक रेसिपी होते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा असं घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। पिठावरती झाकण ठेवून आपल्याला 20 मिनिटं असं मुरून द्यायचं आहे। हे बघा 20 मिनिट झालेले आहेत, पीठ एकदम छान असं मुरलं गेलेलं आहे। हे बघा आपल्याला पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे। या पिठाचे आपल्याला 4 गोळे करून घ्यायचे आहेत। त्याच्यातला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचा आपल्याला झाकून ठेवायचा आहे। तर बघा या इथे मी एक पोळपट घेतलेला आहे। पोळपटावर पीठ ठेवून चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि चपातीसारखं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। ही टकाटक रेसिपी एकदम 5 मिनिटात होणारी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या चपातीला आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा चपाती लाटून झालेली आहे, आता आपण कट करून घेऊयात। अगोदर साईडचे कडा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। हे साईडचं पीठ आपल्याला दुसऱ्या पीठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला चौकोनी कट करून घ्यायचं आहे। हे बघा शंकरपाळे आपल्या कट करून झालेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण दुसऱ्याही शंकरपाळ्या करून घेऊया। मीडियम गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। मध्य ते मंद आचेवरती आपल्याला टकाटक तळून घ्यायचे आहेत। जास्तही बारीक गॅस करून आपल्याला तळून घ्यायचे नाही, नाही तर टकाटक फुलत नाहीत। सतत आपल्याला झाऱ्याने असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे टकाटक एकदम गोल्डन ब्राऊन तळले जातात, एकसारखे तळले जातात। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। तर बघा एकदम छान कलर आलेला आहे, आता आपण काढून घेऊयात। दुसरेही टकाटक आता आपण तळून घेऊयात। तर टकाटक टाकताना आपल्याला मीडियम गॅस करून घ्यायचा आहे आणि टकाटक त्यात सोडून घ्यायचे आहेत। सगळीकडनं हाताने असे पसरून घ्यायचे आहेत, म्हणजे एकमेकाला ते चिटकणार नाहीत। आणि मध्य ते मंद आचेवरती चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत। सतत आपल्याला असं झाऱ्याने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखे टकाटक तळले जातात, एकसारखा कलर येतो टकाटकला। लक्षात ठेवायचं आहे आपण टकाटक टाकताना आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे आणि टकाटक टाकून झाल्यानंतर आपल्याला मंद गॅस करून ह्याला चांगलं तळून घ्यायचं आहे। क्रिस्पी टकाटक तयार झालेले आहेत।
आता अपन एका बाउल मध्ये काढून घेऊयात। अशाच प्रकारे आपण सगळे टकटक तळून घेऊयात। तर बघा टकटक तळल्यानंतर लगेच आपल्याला गरम ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। तर बघा एक टकटक तुम्हाला मी फोडून दाखवते, एकदम छान क्रिस्पी झालेला आहे। टकटकचा आपण मसाला तयार करून घेऊयात। तर बघा या इथे मी एक चमचा मॅगी मसाला घालून घेतलेला आहे, अर्धा चमचा मिरची पावडर। मॅगी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही चाट मसालाही वापरू शकता। आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला काळं मीठ घालून घ्यायचं आहे, जास्तही मीठ घालून घ्यायचं नाही। आपण रवा मिक्सरमध्ये फिरवून घेताना आपण त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं, त्याच्यामुळे आपल्याला जास्त मीठ घालून घ्यायचं नाही आहे। हे सगळं मिक्स करून आपण लगेच टकटकमध्ये टाकून घ्यायचं आहे। गरमागरममध्येच आपण तळल्या तळल्याच ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारखे मसाले लागले जातात टकटकला। आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी टकटक शंकरपाळी तयार झालेली आहे। तुम्हीही टकटक शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा। तुमचीही टकटक शंकरपाळी कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।